तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आमदार पात्रतेच्या मुद्द्याबाबत अनेक हालचाली सध्या सुरू आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीकडे रवाना होतील सूत्रांकडून ही माहिती मिळते. आपण थेट जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. विनायक, काय अधिकचे तपशील आहेत नार्वेकरांच्या या दिल्ली दौऱ्यासंदर्भात? आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं राहुल नार्वेकर यांनी जी चौकशी सुरू ठेवलेली आहे त्यावरती थोडेसे नाराजी जाहीर व्यक्त केली होती आणि त्यानंतर राहुल नार्वेकर आज तातडीनं दिल्लीला जे आहे ते रवाना होत आहेत. कायदे तज्ञांसोबत चर्चा जी आहे ती वरिष्ठ ते करणार आहेत आणि त्यासाठीच आजचा हा दिल्ली दौरा जो आहे तो त्यांचा असणार आहे. नार्वेकरांकडून एक दोन दिवसात नोटिसा ज्या आहेत त्या संबंधित सगळ्यांना पाठवल्या जाणार आहेत. परंतु पुढील पेज जो आहे तो निर्माण होऊ नये आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यानुसार सगळी सुनावणी जी आहे ती पुढील काळात वेगानं सुरू व्हावी यासाठीच राहुल नार्वेकर जे आहेत ते आज दिल्लीला तातडीने रवाना होत आहेत आणि कायदे तज्ञ जे आहेत वरिष्ठ त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ते करणार आहेत आणि त्यासाठी हा दौरा जो आहे तो आजचा तातडीने असणार आहे. आणि या दौऱ्यासंदर्भातले आणखी अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत विनायक, धन्यवाद. तर आपण पाहतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता तातडीनं दिल्लीकडे रवाना होणार आहेत आणि त्या ठिकाणी वरिष्ठ कायदे तज्ञांसोबत नार्वेकर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. तर त्यांचा हा अचानक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. तातडीनं ते दिल्लीकडे निघतील, वरिष्ठ कायदे तज्ञांसोबत चर्चा करतील. आमदार अपात्रते संदर्भात आता काही दिवसातच सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि त्या पार्श्वभूमीवर दोनही बाजूंच्या आमदारांना नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या संदर्भात वरिष्ठ कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यासाठी, वरिष्ठ कायदेतज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी राहुल नार्वेकर हे आजच दिल्लीकडे रवाना होणार आहेत अशी महत्त्वाची माहिती मिळतीये. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोनही महत्त्वाच्या नेत्यांना राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष या नात्यानं नोटीस बजावणार आहेत. मात्र या संदर्भातल्या कायदेशीर बाबी नेमक्या काय असणार आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल नार्वेकर आज तातडीनं दिल्लीकडे रवाना होणार असल्याचं कळत आहे.